नातं परंपरा आणि विश्वासाचं समाधान येते सोने खरेदीचं। चोख सोन्याच्या दागिन्यांची 4 दशकांची परंपरा। आरजे ज्वेलर्स पलूस, वैविध्यपूर्ण डिझाईनचे सोने व चांदीचे अलंकार। आरजे ज्वेलर्स पलूस शुद्धतेला जोडता होलमार्कची सरकार मान्य होलमार्क सुवर्ण नामांकित पेढी। आरजे ज्वेलर्स नागोबा मंदिर जवळ मेन रोड पलूस। प्रोप्रायटर राजाराम नामदेव जाधव। संपर्क 98-60-22-47-27 आणि 90-21-41-64-62। नमस्कार, मी नूतन। आपण भादाय पलूस न्यूज एक्सप्रेस पाहूयात आजची ब्रेकिंग न्यूज। मारवाड येथील श्री 1008 सुपार्श्वनाथ भगवान दिगंबर जैन मंदिरामध्ये धाडसी चोरी झाल्याचा प्रकार उघडकीस आला असून मंदिरातील 2 पितळी मूर्ती व दानपेटीतील रोख रक्कम अज्ञात चोरट्याने लंपास केली आहे। मारवाडी तालुका पलूस येथील शिवाजीनगर येथे नव्याने बांधण्यात आलेल्या श्री 1008 सुपार्श्वनाथ भगवान दिगंबर जैन मंदिराचा शुभारंभ पंचकल्याण विधीने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला होता। अवघे काही महिने उलटून गेले असता या मंदिरामध्ये शुक्रवारी रात्री 10 ते शनिवारी सकाळी 6 वाजण्याच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी मंदिराच्या प्रमुख दरवाजाचे कुलूप तोडून मंदिरात प्रवेश केला। मंदिरामध्ये असलेली स्टीलची चौकोनी दानपेटी फोडून त्यामध्ये असणारी रोख रक्कम अंदाजे 5,000 रुपये, त्याचबरोबर मंदिरामध्ये गाभाऱ्यात असणाऱ्या मौल्यवान पितळी धातूच्या पार्श्वनाथ व अनंतनाथ या देवांच्या मूर्ती अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्या। ही बाब शनिवारी सकाळी उघडकीस आली। सदर घटनेची माहिती मिळताच भिलोडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन घडलेल्या घटनेचा आढावा घेतला व रितसर पंचनामा केला। त्यानंतर ठसे तज्ञ व श्वान पथकाला पाचारण करण्यात आले। श्वान पथकाने मंदिरापासून काही अंतरापर्यंत मार्ग दाखवल्यानंतर तिथेच ते बराच वेळ घुटमळले। घडल्या प्रकाराबाबत जीवनदर भूपाल चौगुले वयवर्ष 75 यांनी दिलेल्या तक्रारीवरून चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून भिलोडी पोलीस अधिक तपास करीत आहेत। भिलोडी पोलीस ठाणे हद्दीमध्ये वारंवार होत असलेल्या चोरी प्रकरणामुळे सर्वसामान्य नागरिक हवालदिल झाले असून आजपर्यंत झालेल्या बहुतांश चोरीचा छडा लावण्यात पोलीस प्रशासनाला अपयश आले आहे। पोलीस प्रशासनाने संबंधित चोरीचा तातडीने छडा लावावा व भिलोडी पोलीस ठाणे हद्दीमध्ये रात्रीची गस्त वाढवावी अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे। अशाच ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा पलूस न्यूज एक्सप्रेस। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा पलूस न्यूज एक्सप्रेस।